जरी पटका के भीम चौक के समीप स्थित अवनी ज्वेलर्स में बीते माह डकैती की वारदात को अंजाम देने वाली गैंग के मुख्य आरोपी को गिरफ्तार करने के बाद पुलिस को माल जब्त करने में सफलता मिली है। पुलिस ने उत्तर प्रदेश के प्रतापगढ़ से 5,38,000 रुपए का माल जब्त किया है। इस प्रकरण में पुलिस ने पहले वीरेंद्र कुमार यादव, दीपक राजकुमार त्रिपाठी और कपिलनगर निवासी वंदना पांडे को गिरफ्तार किया था। उनके पास से पुलिस कुछ खास बरामद नहीं कर पाई। इसी बीच 28 जुलाई को पुलिस ने वारदात के मास्टरमाइंड रानीगंज प्रतापगढ़ निवासी काना और गोविंद हरिश्चंद्र पांडे को गिरफ्तार किया है। उसे अदालत में पेश कर 3 अगस्त तक पुलिस हिरासत में लिया है। पूछताछ के दौरान पता चला है कि आरोपी ने लूट का कुछ माल अपने घर में छिपा रखा है। दोबारा एक टीम प्रतापगढ़ गई और काना की निशानदेही पर 153 ग्राम सोना और 480 ग्राम चांदी सहित 6,38,000 रुपए का माल जब्त किया है। जरीपटका पुलिस स्टेशन आदि तिलावनी ज्वेलर्स या ठिकाणी 5 जुलैला जो दरोड्याचा प्रकार झाला होता त्यामध्ये ज्वेलर्स शॉप मधून 300 ग्राम सोना आणि 10 किलो चांदीचे सोन्या चांदीचे दागिने त्याचप्रमाणे 3.5 लाख रुपये रोख रक्कम अशी आरोपींनी दरोडा टाकून नेली होती। त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये आपण पूर्वीच दरोडा टाकणारे इतर जे 2 आरोपी आहेत त्यांच्यासह त्यांची एक साथीदार महिला आरोपी यांना अटक केली होती। त्या अटकेदरम्यान त्या आरोपींकडून पार्टली रिकव्हरी झाली होती, परंतु या गुन्ह्याचा जो मुख्य सूत्रधार आहे काना पांडे हा राहणार प्रतापगड जिल्ह्यातील युपी येथील असल्याने त्याच्या पाठीमागे आमचे गुन्हे शाखेचे पथक हे होते। त्या आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या 28 तारखेला त्याला अटक केल्यानंतर PCR दरम्यान त्याच्याकडे विचारपूस करतात। त्याने या गुन्ह्यातील जे दरोड्यातील जे काही सोना आणि चांदीचे दागिने आहेत ते त्याने त्याच्या मूळ गावी राहत्या घरी च्या जवळपास त्या घराजवळ ठेवले असल्याचे तपासादरम्यान सांगितल्यानंतर आपल्या जरीपटका पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे PSI देवकाते, ASI वहाब, पोलीस नायक गणेश गुप्ता आणि यांच्यासह इतर टीम असे हे आरोपीसह PCR दरम्यान आरोपीसह त्या ठिकाणी गेले आणि त्याच्या सांगण्याप्रमाणे त्या ठिकाणी जाऊन त्याच्या घराजवळ त्याने जे दागिने लपवून ठेवले होते ते हस्तगत केले आहेत। त्यामध्ये एकूण जवळपास 150-152 ग्रॅम सोन्याचे दागिने, वेगवेगळ्या प्रकारचे सोन्याचे दागिने मिळाले आहेत आणि जवळपास 400 ग्रॅमपर्यंत चांदीचे दागिने असे मिळालेले आहेत। न्यायालय ने काना की पुलिस हिरासत 6 अगस्त तक बढ़ा दी है। बाकी माल उसके एक साथी के पास होने की जानकारी है। पुलिस उसकी तलाश कर रही है। यह कार्यवाही DCP निलोत पर और ACP रोशन पंडित के मार्गदर्शन में इंस्पेक्टर नितिन फटांगरी, PSR देवकाते, SI वहाब देसाई, कांस्टेबल गणेश गुप्ता, अनिल खान और पवन यादव ने की। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ दिशा हटवार की रिपोर्ट।